students in previous part we learned about a fraction now we are going to learn chapter 4 decimal fraction ulano magil part madhe apan fraction chi berries vada बाकी गुणाकार भागाकार पाहिलेले आता आपल्याला ह्या प्रकरणामध्ये डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाहायचा आहे त्यासाठी यामध्ये त्यांनी रूल वगैरे न देता आपल्याला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट फोर्टीन दिलेला आहे बघा त्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे फाइंड द प्लेस व्हॅल्यू ऑफ थ्री हंड्रेड ट्वेंटी एट पॉईंट झिरो टू फाईव्ह तुम्हाला मी मागील इयत्तेमध्ये सांगितलं होतं की पॉईंटच्या नंतरच्या संख्येला कधी पण ट्वेंटी फाईव्ह असं वाचायचं नाही तर एक, -एक नंबर करून त्याला वाचन करायचं आहे तर आता त्यांनी आपल्याला इथं प्लेस दिलेलं आहे तुम्ही मागील इयत्तेमध्ये प्लेस व्हॅल्यू बऱ्यापैकी शिकलेले आहात पण पॉईंटच्या नंतरच्या प्लेस व्हॅल्यूंचं वाचन करताना त्याला टेन्थ इथं टेन्स वाचतो आपण आपण दशकस्थानाच्या अंकाला याला दशांश शतांश आणि सहस्रांश असं वाचन करायचं आहे फक्त त्याला टी एच यस लावायचं आहे आणि हंड्रेडला पण टी एच यस लावलेलं आहे आणि थाउजंडला पण टी एस एच लावलेलं आहे म्हणजे पॉईंटच्या नंतरचा जो अंक येतो लगेच त्याला टेन्थ प्लेस म्हणायचं आहे पॉईंटच्या नंतर एक अंक सोडून येतो त्याला हंड्रेड प्लेस असं म्हणायचं आहे आणि तिसऱ्या अंकाला थाउजंड प्लेस असं म्हणायचं आहे बघा आता त्यांनी जो अंक दिलेला आहे तीनशे अठ्ठावीस त्यातलं पहिला अंक पॉईंटच्या आधीचा आहे तो युनिट प्लेसवर येतो इकडचे अंक युनिट प्लेस ही आपली रेग्युलर संख्या धरायची आणि इकडची संख्या मात्र उलट धरायची आहे मग आठचं युनिट प्लेसवर येतो म्हणून त्याची प्लेस युनिट डिजिट एट आणि प्लेस व्हॅल्यू त्याची एटच येणार आहे टेन प्लेसवरचा अंक टू आहे म्हणून तिथं टेन्स प्लेस त्याची टेन म्हणून टेन्स प्लेस असल्यामुळं टेन लिहिलेलं आहे आणि डिजिट सेवन आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू सेवन्टी येते मते इथं सेवन असणार आहे चुकून माझ्याकडून टू लिहिल्या गेलेलं आहे इथं सेवन येतं मग इथं सेवन्टी ही त्याची प्लेस व्हॅल्यू येते नंतर आहे हंड्रेड हंड्रेडची प्लेस व्हॅल्यू आहे थ्री हंड्रेड आणि डिजिट आहे थ्री बघा येतं थ्री डिजिट आणि त्याची प्लेस व्हॅल्यू येते थ्री हंड्रेड आता या पॉईंटच्या नंतरचे जे अंक आहेत शून्य येतो त्यानंतरचा पहिला अंक म्हणजे टेन्थ प्लेसवर शून्य येतं म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यूसुद्धा झिरो झिरोची प्लेस व्हॅल्यू ही झिरोच येते हे तुम्हाला हे इकडच्या संख्या असल्या तरी माहीतच आहे हंड्रेड प्लेसला वन अपॉन हंड्रेड त्याची प्लेस लिहिताना वन अपॉन हंड्रेड वन अपॉन टेन लिहितात वन थाउजंड लिहितात था, मग दोन नंबरचा अंक आहे बघा टू आणि त्याची प्लेस व्हॅल्यू किती ये येणार मग झिरो याच्या आधी कुठलाच अंक नसता ना प्लेस व्हॅल्यू लिहिताना झिरो लिहायचं झिरो पॉईंट झिरो टू एवढीच त्याची प्लेस व्हॅल्यू आहे थाउजंड्स लिहिताना था वन अपॉन थाउजंड फाईव्ह हा डिजिट आहे व फा फाईव्ह थाउजंड म्हणून झिरो पॉईंट झिरो झिरो फायव ही त्याची प्लेस व्हॅल्यू ती बघा अशा प्रकारे आपल्याला प्लेस व्हॅल्यू कळतात पण प्लेस व्हॅल्यूपेक्षाही आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्याची बेरीज व वजाबाकी बेरीज व वजाबाकी कशी करायची तर बेरीज व वजाबाकी ही आपल्या नॅचरल पद्धतीनेच करायची आहे फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे याच्या पुढंही किती अंक असू द्या नंतर पण किती अंक असू द्या आता क्वेश्चन टूमध्ये बघा मी तुम्हाला इथे दोन बेर्ज सोडून दिलेले आहेत तीन बेर्जा आहे त्यामध्ये दोन मी तुम्हाला सोडून दिलेले आहे नऊशे पाच पॉईंट पाच एवढंच आहे त्याच्यामध्ये आणि सत्तावीस पॉईंट एकशे सत्त्याण्णव नऊ वाजता त्याला वन नाईन सेवन असं वाचायचं आहे बघा पण आता जी संख्या वर आहे ती आधी आधी आहे ती वर मांडली आपण आणि नंतरची संख्या आपण खाली मांडलेली आहे पण जर इथं शून्य वर कुठलेच अंक येत नसेल पॉईंटच्या खाली पॉइंट अशी संख्या दोन्ही एकसारख्या मांडून घ्यायच्या आणि जर इथं कुठलेच अंक येत नसेल तर तिथं शून्य द्यायचं आणि मग त्यांची बेरीज करायची आणि आपली नॅचरल पद्धतीने त्यांची बेरीज करायची बघा साताशी सात नवाशे नऊ पाचन एक सहा पाचन सात बारा हातचा एक दोन एक तीन आणि नवाशी नऊ फक्त जिथं शून्य ज्या अंक रिकामा राहतो वरचा अंक रिकामा राहायला त्याच्या जागेवर शून्य द्यायचे खालचा अंक रिकामा राहायला तिथं शून्य द्यायचं फक्त यामध्ये नियम असा आहे की आपण जे अंक दिलेले आहेत ते पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे एवढं महत्वाचे नियम लक्षात राहिले तर तुम्हाला ही बेरीज काहीही अवघड जाणार नाही दुसरं पण गणित मी तुम्हाला इथं सोडून दिलेलं आहे बघा इथं तर चाळीस ही संख्या दिलेली फक्त याच्या पुढं काहीच नसतो म्हणजे पॉईंट हा असतोच म्हणून इथं पॉईंट घ्यायचा आणि याच्या पुढचे अंक शून्य शून्य मांडायचे सत्तावीस पॉईंट सात म्हणून त्याच्या पुढं काहीच अंक नाही म्हणून शून्य कारण ह्याच्या अंक पुढे आहेत मग दोन पॉईंट चार पाच एक याच्यावर अंक नसल्यामुळे आपण इथं शून्य घेतलं आणि रेग्युलर पद्धतीने आपण त्याची बेरीज केलेली आहे वजाबाकी पण ह्याच पद्धतीने करायची आहे फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि जिथं रिकामी जागा आहे तिथं शून्य द्यायचे आपले स्वतःच्या घरातले शून्य द्यायचे बरं का तर अशा पद्धतीने यांची वजाबाकी करायची आहे आपली नॅचरल पद्धतीने तुम्ही वरून हातचा घेऊन वजाबाकी करा किंवा खालून हातचा घेऊन वजाबाकी करा नॅचरल पद्धतीने आपली ही वजाबाकी करायची आहे बघा इथं एट्टी फाईव्ह पॉईंट नाईन सिक्स मायनस टू पॉईंट थ्री फोर फायव्ह मग ह्या यांची वजाबाकी कशी करायची बघा झिरोतून पाच जातने ह्यातचा घेतला टेन अपॉन फायू टेन मायनस फायू फायव सिक्समधून फायू गेले वन आणि नाईनमधून थ्री गेले सिक्स फायव्हमधून टू गेले थ्री आणि एटमधून ए झिरो गेला एट जसे ते तसे राहिले आणि इथंसुद्धा त्याच पद्धतीने वाजाबाकी करायची आहे फक्त जिथं अंक नाही जादा तिथं आपला शून्य घ्यायचा आहे मी मुद्दाम हे आपण शून्य घेतलेले म्हणून वेगवेगळ्या स्केच पेननी दिलेले आहेत आता आपण यातले लेखी गणित पाहणार आहोत बघा गणित काय अविनाश ट्रॅव्हल फोर्टी टू किलोमीटर थ्री हंड्रेड सिक्स्टी फायव्ह मीटर बाय बस ट्वेंटी किलोमीटर फोर हंड्रेड सिक्स्टी मीटर बाय कार अँड वॉकड बाय सिक्स हंड्रेड फोर्टी मीटर हाऊ मेनी किलोमीटर डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर म्हणजे अविनाशनी काही प्रवास हा बसने केलेला आहे काही प्रवास कारने केला आहे काही प्रवास हा चालत केलेला आहे तर त्यांनी एकूण किती किलोमीटरचा प्रवास केला हे त्यांनी विचारलेले आहे आपल्याला मग आपल्याला इथं ऑल टुगेदर शब्दाला की मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की बेरीज करायची आहे मग इथं बघा बेचाळीस आता हे यांनी डेसिमलमध्ये विचारलेले मी इथं लिहिलं नाही तुम्हाला पण पुस्तकामध्ये त्यांनी सूचना दिली की याचा आन्सर तुम्ही डेसिमल फ्रॅक्शनमध्ये काढा मग इथं आपण काय करायचं आहे पहिल्यांदी बाय बसनी किती के केला के बाय कारने किती केला के आणि बाय वॉक किती केलेला आहे हे लिहून टाकायचं पण आता बाय तुम्ही मागील लियत्तेमध्ये पाचवीमध्ये शिकलेले आहेत बघा बेचाळीस किलोमीटर तीनशे पासष्ट मीटर ह्याचं पॉईंटमध्ये कसं कन्व्हर्शन करायचं हे तुम्ही शिकलेलं आहेत हे पो किलोमीटर काढून टाकून बेचाळीस पॉईंट तीनशे पासष्ट लिहायचं बारा पॉईंट चारशे साठ लिहायचं आणि झिरो सहाशे चाळीस लिहायचं म्हणजेच अंकामध्ये किलोमीटरचं मीटरमध्ये असं कन्व्हर्शन करून डायरेक्ट अशा पद्धतीने लिहायचं आहे मग आता बघा इथं डायरेक्ट असं लिहिल्यानंतर पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन आपण आपली बेरीज करायची आहे आता हे ऑलरेडी चारशे साठ सहाशे चाळीस हे मीटर असल्यामुळे आपण हे मीटरच्या सेक्शनमध्ये लिहिलं बरं का तर तुम्हाला वाटेल ही तर पूर्ण संख्या मग ती इकडे का नाही लिहिली पण ही किलोमीटर नसून मीटर असल्यामुळे आपण ह्या साईडला लिहिलेली आहे मग आता यांची टोटल बेरीज करा बघा पाचशे पाच सहा सहा बारा चार सोळा हातचाला एक सहा चार दहा दहानेक अकरा आणि तीन चौदा हाचाला एक पाच आणि चार एक पाच फिफ्टी फाईव्ह किलोमीटर पर पॉईंट फोर सिक्स फायव हे याचं आन्सर आलेलं आहे म्हणजेच त्यांनी किती प्रवास केला एकूण फिफ्टी फाईव्ह किलोमीटर फोर हंड्रेड सिक्स्टी फायू मीटर एवढा प्रवास हा त्यांनी टोटलमध्ये केलेला आहे आता दुसरं गणित बघा आयशा बॉट वन पॉईंट एट झिरो मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार अँड टू पॉईंट टू फाईव्ह मीटर फॉर हर कुर्ता म्हणजे तिने एक पॉईंट आठ शून्य मीटर हे सलवारसाठी घेतलं आणि कुर्त्यासाठी किती घेतलं तर दोन पॉईंट दोन पाच इफ द क्लॉथ कॉस्ट इज वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज पर मीटर एक मीटर कापड हे एकशे वीस रुपयाला मिळतं तर तिला किती लागलं ला आधी आपल्याला काय काढावं लागणार आहे ह्या दोघांची बेरीज करून टोटल क्लॉथ काढावं लागणार आणि गुणिले समजा आपल्याला एक पेरूची किंमत दिलेली आहे ना असे आपण दहा पेरू घेतले त्याचप्रमाणे आपल्याला त्यांनी टोटल कापडाची किंमत काढायला सांगितलेलं आहे हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर मग तिने शॉपकीपरला किती पैसे द्यायचे हे आपल्याला इथं काढायचं आहे बघा आयशा बॉट किती कापड घेतलं आहे तिने वन पॉईंट एट झिरो टू पॉईंट ट्वेन टू फाईव्हचं कापड घेतलेलं आहे यांची बेरीज केली पाच आठ दोन दहा म्हणजे फोर पॉईंट झिरो फाईव्ह याचं उत्तर आलेलं आहे मग आता टो एकशे वीस रुपयाला एक, एक मीटर कापडे तर आधी आपल्याला काय करावं लागणार आहे चार मीटर शून्य पाच याची टोटल किंमत काढावं लागेल मग आता यांचा गुणाकार करायचा आता गुणाकार करताना पॉईंट लक्षात न घेता डायरेक्ट आपण चारशे पाच गुणिला एकशे वीस केलं तरी चालतं आणि नंतरचा नियम तुम्हाला मी शिकवणारच आहे पण इथे लक्षात घ्या जर दोन अंकानंतर दशांश चिन्ह असेल तर इकडून बघत जे उत्तर आलेले त्यांच्या इकडच्या साईडने दोन अंकानंतरच दशांश चिन्ह द्यायचं मग इथं किती आलं होतं शे अठ्ठेचाळीस हजार सहाशे हे उत्तर आलं होतं पण इथं दशांश चिन्ह असल्यामुळे एक दोन अंकानंतर दशांश चिन्ह दिलं मग उत्तर आलं फोर हंड्रेड एट्टी सिक्स म्हणजे त्या तिल तिला किती रुपये द्यावे लागले तर फोर हं फोर हंड्रेड एट्टी सिक्स रुपीज द्यावे लागलेले आहेत आता यानंतर यामध्ये अजून दोन गणित आहेत लेखी ते दोन्ही गणित तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचे आहेत त्यामध्ये एक लेफ्टचंच गणित आहे म्हणजे वजाबाकी करावं लागणार आहे आणि दुसरं गणित पण बहुतेक लेफ्टचंच आहे किती उरले हेच काढायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही ते दोन्ही गणित सोडवा कन्व्हर्टिंग अ डेसिमल फ्रॅक्शन इन टू अ कॉमन फ्रॅक्शन आता आपल्याला हे बघायचं आहे की डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये कसं कन्व्हर्शन करायचं यासाठी त्यांनी एक छोटासा रूल दिलेला आहे बघा मी वाचून दाखवते तुम्हाला इथे दिस इज हाऊ वी कन्वर्ट अ डेसिमल फ्रॅक्शन इन टू अ कॉमन फ्रॅक्शन इन द न्युमरेटर वी राईट द नंबर वी गेट बाय इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट इन द डिनॉमिनेटर वी राईट वन फॉलोड बाय ॲज मेनी झिरोज ॲज देअर आर डेसिमल प्लेसेस इन द गिव्हन नंबर म्हणजे काय तर जो आपल्याला नंबर दिलेला आहे विथ डेसिमल पॉईंट सहित तो डेसिमल पॉइंट इग्नोर करायचा म्हणजे दुर्लक्ष करायचं पूर्ण संख्या न्युमरेटरमध्ये लिहायची आणि किती अंकानंतर चिन्ह हे एक दोन तीन तेवढे झिरो वनवर द्यायचं अशा प्रकारे याचं कन्वर्शन फक्त न्युमरेटर आणि डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करता येईल न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये करता येतं याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे बघा राईट द प्रॉपर नंबर आता त्यांनी आपल्याला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये संख्या दिलेली आहे आणि त्याचं आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करायचं आहे तर हे पण एकदम सोपं आहे थ्री अपॉन फाईव्ह दिलेलं आहे फायवला कितीमध्ये किती, किती निघुणल्यावर टेनच्या किंवा टेनच्या दुपटीमध्ये तिपटीमध्ये संख्या मिळेल हे बघायचं आहे आता पाच दोन्ही दहा इथं दहा लगेच मिळू शकतात आपल्याला म्हणून पाचला जर दोन निघुणलं ती तीन गुणिले दोन पाच गुणिले दोन म्हणून सहा छेद दहा येतं मग झिरो पॉईंट सिक्स हे याचं आन्सर येतं बघा झिरो पॉईंट सिक्स कशामुळं आन्सर येतं तर ह्या वन वर एकच झिरो असल्यामुळं झिरो पॉईंट सिक्स मला वाटतं हे आपण मागीलयतेमध्ये शिकलेलो हो आहोत कशा पद्धतीने वर पॉईंट द्यायचे आहेत आता पंचवीस छेद पाच आहे आता पाचला कितीने गुणल्यावर पट्टीमधली संख्या येते एक हजाराच्या पट्टीमध्ये संख्या येते आठ आहे ह्या आठला किती नि गुणल्यावर त्याच्या पटीमधली संख्या ती पटी तर एकशे पंचवीसनी गुणल्यावर हजार संख्या येते म्हणून इथं एकशे पंचवीस गुणिले आठ केलं इथं हजार संख्या आलेली आहे मग आता वर ले ले तर तीन हजार एकशे एक पंचवीस आहे पंचवीसला एकशे पंचवीसनी गुणल्यावर मग आपण इथं काय लिहायचं तीन शून्य असल्यामुळे एक दोन तीन अंकानंतर दशांश शून्य द्यायचं आहे मग एकवीस छेद दोन मग एकवीस छेद दोनला पुन्हा इथं दोन आल्यामुळे इथं कितीने गुणायचं आहे पाचने मग दोन गुणिले पाच बरोबर दहा आहेत वर एकवीस पाच पाचव दर्शे मग एकच शून्य असल्यामुळे एकाच अंकानंतर इथं दशांश शून्य द्यायचं त्याचप्रमाणे बावीस चाळीस आता चाळीसला चाळीसचं काय करायचं चाळीसला पण आपण डायरेक्ट गुणू शकतो दहानी किती गुणल्यावर येऊ शकतो बघा पंचवी चौक शंभर म्हणजे हजार मिळू शकतात इथं पण त्यांनी आणखी एक सोपी पद्धत सांगितलेली आहे जर या दोन्ही संख्येला कुठल्या तरी संख्येने भाग जात असेल तर त्याला भाग द्यायचा मग इथं बावीस आणि चाळीसला दोन भाग केल्यानंतर वर अकरा छेद वीस येत वीस ला पाच गुणलं की आपल्याला पटीत म्हणजे दहाच्या पटीतली संख्या मिळते मग आपण विसा पाच शंभर आणि अकरा पाचे पंचावन्न केलं पंचावन्न छेद शंभर आणि दोन अंकानंतर असल्यामुळे झिरो पाच पाच आता आपल्याला आहे कन्व्हर्ट इन टू डेसिमल फ्रॅक्शन बघा त्यामध्ये पहिलं गणित बघा थ्री अपॉन फोर मागच्याच पद्धतीने करायचं आहे प्रश्न दुसऱ्याप्रमाणेच करायचं आहे यामध्ये पण चारला कितीने गुणल्यानंतर आपल्याला दहाच्या पटीतली संख्या मिळणार आहे तर पंचवीसनी मग तीन गुणिले पंचवीस चार गुणिले पंचवीस पंचवित्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस चौक शंभर पंच्याहत्तर छेद शंभर आलेला आहे आपण महागलीयत्तेमध्ये शिकलेलोच आहोत की जर खाली छेदामध्ये दोन शून्य असेल तर दोन अंकानंतर दशांश शून्य द्यायचं म्हणून सात पॉईंट सात पाच शून्य पॉईंट सात पाच आता बघा दुसरं गणित मुद्दाम मी तुम्हाला पाचवं गणित सोडून दिलेलं आहे इथं दुसरं तिसरं चौथं तुम्ही सोडवायचं हे ह्याच पद्धतीने आहेत पण छत्तीस चाळीस हे दोन पद्धतीने आपण इथून करू शकतो छत्तीसला जर आपण मोठ्यात मोठ्या संख्येने भागलं तर छोटी संख्या येते आपल्याला ती पण दहाच्या पटीतली मग डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळतं मग छत्तीसला जर चारने भाग जातो दोन्ही संख्येला मग छत्तीसला छत्तीसला चारने जातो आणि चाळीसला पण चारने जातो चार न छत्तीस आणि चार अंक आहे चाळीस नऊ छेद दहा आलं म्हणून शून्य दशांश नऊ असा अंक आलेला आहे आणि डायरेक्टसुद्धा आपण चाळीसला जाऊन जर दहाच्या पटीतली संख्या मिळत असेल तर डायरेक्ट आपण पंचवीसनी पण गुणू शकतो छत्तीस गुणिले पंचवीस आणि चाळीस गुणिले पंचवीस छत्तीस गुणिले पंचवीसचा गुणाकार नऊशे येतो आणि चाळीस गुणिले पंचवीसचा गुणाकार हजार येतो मग किती अंकानंतर एक दोन तीन म्हणून एक दोन तीन अंकानंतर दशांश शून्य दिलेलं आहे शून्य पॉईंट नाईन झिरो झिरो असंही म्हणलं तरी चालतं ना हे साधारणतः हेन हे उत्तर समानच असतं कारण दशांशाच्या अंकानंतरच्या शून्यांना काहीही किंमत नसती हेन याची किंमत एकसारखीच आहे सेम व्हॅल्यू आहे दोघांची पण आता बघा दुसरा प्रश्न आहे कन्व्हर्ट इन टू द कॉमन फ्रॅक्शन आता हे तर अतिशय सोपं आहे किती अंकानंतर दशांश शून्य बघायचं आणि तेवढं वन वर तेवढे शून्य द्यायचे जो अंक आहे तो पूर्ण जसायचा तसा वर लिहून टाकायचा आहे बघा सत्तावीस पाच याला दोनशे पंच्याहत्तर छेद दहा अशा पद्धतीने याचं रूपांतर होतं आणि इथं शून्य पॉईंट शून्य शून्य सात ला सात अपॉइंट वन थाउजंड कारण एक दोन तीन एक तीन अंक आहे त्याच्यामुळे इथं एकावर तीन शून्य द्यायचे म्हणजे सेवन अपॉन वन थाउजंड हे याचं उत्तर येतं यामध्ये पण आणखी गणित आहेत तुम्ही ते तुमच्या वहीत सोडवायचे आहेत आणि मी आणखी थोडासा अभ्यास तुम्हाला खाली सोबत पाठवत आहे तोही हो तुम्ही तुमच्या वहीत सोडवा हॅव अ नाईस डे